मध्ये आपले स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। पूररेषाबाबत अजूनही अधिकारी उदासीन असून आता आम्ही स्वस्थ बसणार नाही तर तीव्र आंदोलन करू, वेळ आली तर चिपळूण बंदही केले जाईल, असा इशारा चिपळूण बचाव समितीने पत्रकार परिषदेत दिला। यावेळी बापूसाहेब काणे, शिरीष शेठ काटकर, पत्रकार सतीश कदम, अरुण शेठ भोजने, किशोर रेडीज, उदय ओतारी आदी पदाधिकारी उपस्थित होते। चिपळूण बचाव समिती जी स्थापन झालेली दोन उद्दिष्ट आहेत। पूर वाढल्याची पूर्वीची परिस्थिती, तो पूर ज्यावेळी चिपळूणमध्ये आला तो का आला, तो निसर्गाचं आणि सोडलेल्या पाण्याचं हा मिलाप झाला, तर त्या संबंधात ज्या ज्या लोकांकडनं, ज्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडनं ही घडली घटना घडली त्याची शासनस्तरीय चौकशी होऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी हा एक पहिला टप्पा झाला चिपळूण बचाव समितीचा। आणि दुसरा टप्पा की भविष्यामध्ये जी निळी लाईन लाल लाईन मारली आहे, ती भविष्यामध्ये पूर येऊ नये आणि निळी लाईन लाल लाईन ही का मारली गेली याचा उलगडा नागरिकांना अजून झालेला नाही आहे। चिपळूणचे नागरिक पूर्णपणे अंधारात आहेत। भविष्यामध्ये चिपळूण उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे। कदाचित घाटावर पश्चिम भारतातील शहरं वाचवण्याच्या दृष्टीनं हा प्री प्लॅन असेल, त्यामुळे ही निळी लाईन लाल लाईन जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत चिपळूण बचाव समितीचं शेवटच्या टोकापर्यंत काम चालणार आहे। आणि भविष्यामध्ये असा पूर येऊ नये यासाठी ज्या उपाययोजना केल्या पाहिजेत त्या उपाययोजना शासनाच्या लेवलला कराव्यात। आणि चिपळूण शहरातल्या नागरिकांना आम्ही बचाव समिती, जे आसपासची गावं आहेत, सगळ्या गावातल्या लोकांशी जाऊन आम्ही चर्चा करणार आहोत। त्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन आपलं भविष्यातले उद्ध्वस्त होणारं जे शहर आहे, आजूबाजूचा परिसर आहे, त्यापासून वाचवण्यासाठी सर्व नागरिक यात सहभागी कशी होतील, त्या नागरिकांना यातलं गांभीर्य कसं पडत आहे, वेळप्रसंगी रस्त्यावर उतरणं, नदीमध्ये जाऊन वेळ पडेल आत्मदहन करणं, जलांदोलन करणं, संपूर्ण चिपळूण शहर तालुका त्याचा आवाज शासनापर्यंत जाण्याची वेळ पडली तर सर्वांना घेऊन सोबत घेऊन बंद पुकारणं, या सगळ्या गोष्टी चिपळूण बचाव समितीमार्फत केल्या आहेत। हे संपूर्ण नागरिक यात सहभागी होणार पाहिजेत। आमच्या बचाव समितीकडे 10,000 फॉर्म आत्तापर्यंत हरकती गेले आहेत। अरुण शेठकडे अजून 2,000 फॉर्म आलेले। लोक जागरूक होत आहेत, बचाव समितीवर विश्वास आहे, अनेक लोक काम करतायत, काही जण दिल्लीत गेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारे काम करतायत। सगळ्यांचं उद्दिष्ट एकच आहे की चिपळूण शहर यातून बचावलं पाहिजे। तेव्हा चिपळूणच्या नागरिकांना माझी कळकळीची विनंती आहे, हा विषय गांभीर्याचा आहे, निळी लाईन आणि लाल लाईन समजून घ्या आणि आपण सर्वांनी एक हातावर येऊया आणि चिपळूण शहर जे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे, चिपळूण शहर निळी लाईन लाल लाईनमुळे पूर्णपणे या नकाशावर नष्ट होणार आहे। हा जो फ्री प्लॅन आहे तो प्लॅन कसा काय आपल्याला उघडून टाकता येईल, आता फक्त परिपत्रक शासन कार्यालय कागदपत्र करतात, त्याचं कायद्यात रूपांतर होण्यासाठी मंत्र्यांपुढं त्यांचे जे कामगार आहेत, मंत्र्यांचे जे सेवक आहेत, त्यांनी मंत्र्यांना अंधारात ठेवणे कसं काय केलं, तर तो कायदा होऊ नये म्हणून मंत्र्यांच्या पुढे उपोषण करणं, मंत्र्यांना निवेदन देणं आणि मंत्र्यांच्या पुढे धरणं धरणं हे बचाव समिती सर्व नागरिक म्हणून करणार आहे। आणि तो कायदा अस्तित्वात येऊ नये यासाठी आपण सर्वांनी योगदान द्यायचं आहे। त्यात पत्रकार माझे मित्र सर्व सामील आहेत, कारण ते जर चिपळूणचेच आहेत, ते पत्रकार नंतर असतील पण प्रथम ते स्वतः नागरिक आहेत, चिपळूणची काळजी घेणारे पत्रकार आहेत, त्यामुळे पत्रकारांचं आत्तापासून आम्हाला सर्वांना सहकार्य आहे। मग प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, त्या सर्वांनी आम्हाला अतिशय सहकार्य केलं आणि ती कायम राहतील, सहकार्य करतील हा विश्वास आहे। बचाव समिती जरी 10 जणांची असली तरी सर्वांची आहे, यात कोणी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी कोणी नाही आहे, तर आपण सर्व आहोत आणि यात काम करणारे आपण सगळे मिळून ते चिपळूणचे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर जे आहे त्याचं गांभीर्याचा धोका ओळखून आपण एकत्र येऊया आणि दिवाळीनंतर ह्याच्या फार मोठ्या प्रमाणात आपण जनजागृती करून जल आंदोलन वेळप्रसंगी संपूर्ण शहर एकवटून त्याचा आवाज वरपर्यंत कसा पोहोचेल ह्यासाठी आपण आतून तयारीला सुरुवात करूया। आता हे शिरीष शेठ यांनी दोन गोष्टी सांगितल्या आहेत, चिपळूण बचाव समितीचं काम काय आहे आणि त्याच्यानंतर आम्ही काय करणार आहोत। तर मी थोडंसं एक स्टॅटिस्टिकली येतो, जे आमची बैठकीत चर्चा झाली आहे, त्याचं आपण साधारण 12,000 अर्ज आणि टोटल 15,000 अर्जापर्यंत चुकून याच्यामध्ये गेलेले चुकून बचाव समिती आणि इतर लोकांनी जमा करून दिलेलं आहे। अजूनही शासनाच्या संबंधित जलसंपदा विभागाने आम्हाला काय केलं आहे हे कळवलेलं नाही आहे। हा भाग एक, तो कळवलं नसल्यामुळे आम्ही आता आत्ता हा आजचा पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश असंच असा आहे की आता समजा केंद्रीय समिती होऊन गेली, ही केंद्रीय समितीचं काम काय होतं, म्हणजे केंद्रीय समितीचं पर्टिक्युलर काही काम नसेल तरी इथले जे अधिकारी आहेत त्यांचं काम काय होतं, तुम्ही इथे जे संघटन काम करत आहेत, जे नागरिकांचे संघटन काम करत आहेत, त्यांना विश्वासात घेऊन तुम्ही दौरा करायला पाहिजे होता। केंद्रीय समितीचं नसलं तरी इथल्या लोकांचं होतं, पण तसं केलं नाही। कारण काय, आम्ही त्यांना प्रश्न विचारू हे असं का आणि ते तसं का,
म्हणून ती टाळाटाळ केली भाग एक याचा निषेध आम्ही करतोय सर्वांच्या वतीने बचाव समिती याचा पूर्णपणे निषेध करतोय भाग एक. दुसरा भाग असा आता श्री शेठ बोलले तसं आम्ही जल आंदोलन करणार आहोत पण त्याच्या पुढे मी जाऊन सांगतो या सर्वांच्या आणि चिपळूण शहराच्या नागरिकांच्या वतीने जर 30 तारखेपर्यंत यामध्ये जर शासनाने हा ठोस असा रद्द करण्याचा नियम किंवा नियम रद्द करण्याचा निर्णय घेतला नाही तर दिवाळीनंतर केव्हाही 12-13 तारखेच्या दरम्यान किंवा अन्य काही आम्ही जी आमची व्यापाऱ्यांशी सुद्धा आम्हाला बोलावं लागणार आहे व्यापारी वर्गाशी सगळ्यांशी बोलावं लागेल नागरिकांशी बोलावं लागणार आहे तर केव्हाही चिपळूण बंद करण्याचा आम्ही इशारा आता देत आहोत आणि हा बंद नुसतं बंद असं नाही तर त्या दिवशी मोर्चा काढणार आहोत आम्ही बंद ठेवून त्यामुळे याची गांभीर्याने दखल शासनाने घ्यावी शासनाच्या त्या पर्टिक्युलर विभागाने घ्यावी असं आमचं एक आत्ता आम्ही त्यांना एक विनयाने आवाहन करतो आम्ही हा इशारा अशा पद्धतीने देतो की हे काम व्हायला पाहिजे बंद करण्याची पाळी आमच्यावर येऊ नये. 3 महिने आज झालेले आहेत बंद करण्याची पाळी आमच्यावर आणू नये नाहीतर आम्हाला हा चिपळूण बंद करून मोठं जन आंदोलन उभं करावं लागेल आणि त्यासाठी जी काय काय करणार आहोत त्याची सगळी माहिती आता अरुण शेठ मुळात असं आहे की पूर येऊन गेल्यानंतर एक केंद्रीय पथक आलं होतं जवळपास 2 महिने आलं होतं तीन महिन्यामध्ये अजूनही आम्ही सर्व लोक चिपळूण वासी सर्व आम्ही चासपडतोय नक्की काय झालंय कोण याला जबाबदार आहे याच्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत अजून कुठलीही दिशा मिळत नाहीये त्याला कारण समोर सत्य परिस्थिती येत नाहीये तेव्हा आम्ही आता एक ठरवलंय परवाच्या मीटिंगमध्ये की शासनाकडनं पाहिजे तसं कुठली पावलं ठोस उचलली जात नाहीत फक्त ती निळी आणि लाल रेषाला स्थगिती एवढं सांगितलेलं आहे परंतु ही 1 महिन्यापुरती स्थगिती होती ती स्थगिती जर आता 1 महिन्याची मुदत संपली तर ती निळी आणि लाल रेषा ही कायम समजायची का त्याच्याबाबतचा शासनाकडनं कुठलाही खुलासा झालेला नाही तेव्हा आम्ही आता सतीशजीने सांगितलं त्याप्रमाणे 15-20 दिवसानंतर आम्ही 15-20 दिवस शासन काय करत आहे काय नाही त्याचे आम्ही त्यांना एक प्रकारे मुदत म्हणू किंवा त्याने त्यांना एक आम्ही इशारा दिला आहे असं समजू तर 20 दिवसानंतर आम्ही आमची भूमिका सतीशने सांगितल्याप्रमाणे आम्ही संपूर्ण चिपळूण गिरडी आजूबाजू सर्व व्यापारी आणि छोटे छोटे बाकीचे जे काय रिक्षा व्यावसायिक असतील सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही चिपळूण तालुक्यातला जवळपास कडकडीत बंद करणार आहे मोर्चा नेणार आहे आणि त्यातून जर शासनाला जाग नाही आली परत तर आम्ही मात्र जल आंदोलन पण करू आणि मग काय पुढचं टोकाचं कुठलं पाऊल उचलायला लागेल ते आम्ही उचलायची आमची तयारी आहे कारण असं पण आम्ही संपलेलंच आहे तेव्हा नाहीतर असं मरणार आहे ते असं मरू काय फरक पडायचं आहे म्हणून शासनाने लवकर डोळे उघडावेत आणि शासनाने लवकर डोळे उघडून सत्य परिस्थिती समोर आणून ह्यातून काय मार्ग काढणार आहे हे जनतेला सांगावं तेव्हाच आम्ही त्याच्यात शांत राहू आमचं समाधान झालं तर आम्ही ते थांबू नाही झालं तर आम्ही पुढची वाटचाल चालू करू. आज सरकारने व्यापाऱ्यांना जे पैसे पाठवले ते काही व्यापाऱ्यांना अजून पैसेच मिळाले नाही आहेत ते व्यापारी दुकानं आपली बंद ठेवून बिचाऱ्याच्या पैशाच्या आशेने दुकानं बंद ठेवून कार्यालयाचे उमरे झिजवत आहेत किंवा त्याचे कार्यालयाने कुठेतरी त्याचा विचार करून त्यांना ताबडतोब पैसे मिळतील कसे याची उपाययोजना केली पाहिजे अन्यथा आम्हाला त्या पण त्या गोष्टीचा पण ठोस पाऊल उचलावं लागेल नाही तर काय होतं आहे ज्यांना मिळालं त्यांना मिळाले जे गोरगरीब जो मिळत नाही आहे त्यांना अक्षरशः दुकानं आपली बंद ठेवत आहेत आणि खेपा मारत आहेत कसे जर ऑफिसला हे कागद नाही ते कागद नाही गव्हर्नमेंटने त्यांच्यासाठी पैसे पाठवलेले आहेत ते कागदाचा विषय नंतर करा पण त्यांना पहिले पैसे जमा होतील नाही तर आम्हाला व्यापारी संघटना आणि या पटवासून यामार्फत त्यांच्यावरती आज काही तो निर्णय घ्यावा लागेल तुम्ही व्यापारी संघटनेला विश्वासात घेऊन तुम्ही बाकीची कामं करा व्यापारींना पैसे मिळालेच पाहिजेत काही झालं तरी शासनाला पैसे पाठवलेले सगळ्यात मोठा विषय असा आहे कागद हरवले कोणी त्यांनीच प्रशासनाच्याच अधिकाऱ्यांनी कागद हरवले त्याला प्रशासन व्यापारी जबाबदार नाही आहे मग त्याची पूर्तता तुम्ही करायची नको त्या गोष्टीची कारण सांगून तुम्ही लोकांना व्यापाऱ्यांना रोज खेटे मारायला लावायचे नाहीत व्यापारी नाही नागरिक पण नाही पंचनामा गृहीत करावा आणि त्यांना पैसे पुढे करावे हा बरोबर हा इशारा हा आमचा इशारा नाही तर आम्हाला तिथे यावं लागेल पंचनामा कुणी केला शासनानं त्याची सर्व तुमच्या कागद नंतर जसं कागदाचे हे नाचवायची ते घोडे बंद करा व्यापाऱ्यांना पहिले पैसे मिळाले पाहिजे 350 केसेस अजून पेंडिंग आहेत 350 केसेसला त्यांनी अजिबात कसलाही न्याय दिलेला नाही आहे लोक खेपा मारत आहेत रडत आहेत आमच्याकडे अनेक प्रकरणं आलेली आहेत
हा कागद नाही तो कागद नाही अशा पद्धतीचा तुम्ही नंतर करा ना. तुम्ही पंचनामा केला म्हणजे तुमच्याच पंचनाम्यावर तुमचा विश्वास नाही. बातम्यांचा ओघ असा चालू राहील. पाहत राहा विजय 3 न्यूज. धन्यवाद.